ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गाडीमध्ये उलटी केली म्हणून त्यांनी साफ केली संजय गायकवाड. आज सकाळपासून बुलढाणा विधानसभेचे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे खासगी वाहन पोलीस कर्मचारी धुवून पुसत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या पोस्टवरून खळबळ उडाली. यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा केलाय. नेमका घटनाक्रम त्यांनी सांगितलाय. तसेच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय गायकवाड यांनी विकास कामांवर आक्षेप घेतला होता त्याचा देखील त्यांनी समाचार घेत स्वतः त्यांनी राज्याचे मुख्य सचिव यांना स्वतः केलेल्या विकास कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याकरता पत्र दिलंय व या कामात काही दोष असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची देखील विनंती केली आहे. भाऊ, एक तुमच्या गाडी जी आहे स्वतःचं वाहन एक पोलीस गाडी धुताना दाखवलं गेलं आहे असं हर्षवर्धन सपकाळ माजी आमदार यांनी तो व्हिडिओ फेसबुकला केला. तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने ते कृत्य का केलं ह्या याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्याने जायचा प्रयत्न केला नाही. आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीप्रभू देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी 5 वाजता फोन आला की सिल्लोड रोड कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला, गाडी अडवली. तेवढ्या पाठी मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगावरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्यांनी धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचर बचर नाश्ता केला. मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नका जाऊ आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली. गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली. मग आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव, मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला. ड्रायव्हर म्हटलं तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काय ओकलेला होता ती त्यांनी पुसून काढलेलं आहे. पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे. आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतो ना आमच्याकडे काही माणसं नाही असा काही विषय नाही आहे. आजचा सकाळचा विषय आहे आणि हे जे काही विरोधक किंवा तो आंबादास दानव्या रिकाम सूट त्या उंदरीला काही काम नाही दिलं हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात, शिंदेचे आमदार असे करतात, हे काय धंदे आम्ही काही करत नाही. आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो, आम्हाला कळतं कायदे काय असतात तर त्यामुळे कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतंय की जे तुम्ही विकास केले ते पोकळ विकास केले, मुख्यमंत्री येत आहे तर त्यांनी श्वेतपत्रिका काढून न्यायची त्यांनी मागणी केली. मी 8 दिवसाआधीच मुख्य सचिवांना मी केलेल्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जर कुठे काम बोगत झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं पत्र मी स्वतः दिलेलं आहे. माझ्या सर्व कामांच्या संदर्भात कदाचित असं करणारा या देशातला मी पहिला आमदार असेल. त्याच्यामुळं काय व्हायचं ते होईल पण ज्यांनी काय विकासच केला नाही त्याला विकासावर बोलण्याची काही आवश्यकताच नाही आहे. ज्याला काय समजायचं त्याने ते समजावं. मी त्या पुतळ्यांच्या स्मारकांच्या जे काही त्यांचे अनुभव त्यांच्या भावना जपलेल्या आहेत ह्या पुतळ्यांमुळं महाराष्ट्र घडलेला आहे, देश घडलेला आहे आणि या महानुभावांना पाहून माणसाचा चरित्रामध्ये बदल होतो, त्याचं मन बदलतं, तो त्याच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही म्हणून ते केलं आहे. आता छत्रपती शिवरायांचा पुत्र पडला आहे, त्याच्यावरून राजकारण सुरू आहे. आपल्या बुलढाण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे उभारले गेले, हे खांदी पडलं तर आणखी राजकारण होणार. माझ्या बुलढाण्यातले पुतळे सूरज चांद असेपर्यंत पडणार नाहीत याची मला खात्री आहे कारण मी उभारून काम केलेलं आहे आणि जो काही तिकडचा जी काही मालवणची घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना आहे. याचा अर्थ तो पुतळा बांधताना काय मुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत का, फडणवीस साहेबांनी सह्या केल्या का, बांधकाम मंत्र्यांनी केला, मंत्र्याचा काय संबंध असतो सरकारचा? सरकारची यंत्रणा काम करते, ते नौदल असं कोणी असतो जे डिप्टी इंजिनियर असतात, इंजिनियर असतात, ते पाहणी करतात. खरं तर त्या सगळ्या नियमानुसार तो मुळातच पुतळा बसायला पाहिजे होता. जसे मी आज 26 पुतळे बसवले सगळे नियमानुसार बसवले, कुठेही आम्ही नियमाचं पालन हे केलं नाही आहे. त्याच्यामुळे सरकारला तो द्यायचा काय फायदा आहे एखाद्याशी दुर्घटना घडली तर? या विरोधकांना काय धंदा उरलेला नाही आहे. या सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या सरकारच्या कामाने या सगळ्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. हे पागल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे असे विनाकारण कुठल्याही इश्यूमध्ये हात घालायचं आणि त्याला भावा द्यायचं काम चाललं आहे. पुतळा पडला त्याला सरकार दोषी नाही असं आपल्याला वाटतं, मग दोषी कोण आहे? सरकार अजिबात दोषी नाही. ज्या यंत्रणेनं काम केलं ती यंत्रणा जी असेल ती यंत्रणा दोषी आहे. त्याच्यावर कारवाई झाली, त्याच्यावर कारवाई सरकार करेल.